नमस्कार चेरी तुम्हा सर्वांचं स्वागत झी मराठीवर एक मालिका प्रसिद्ध आहे ती म्हणजे मन उडू उडू झालं ही मालिका आणि यातील कलाकार अनेकदा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात या मालिकेतील सत्तू हे पात्र अल्पावधीतच प्रेक्षकांना खूप आवडलं सत्तूची भूमिका साकार करणारा अभिनेता विनम्र बाभळ हा अवलिया कलाकार आहे तो एक विनोदवीर असून त्याचं विनोदाचं टायमिंग अतिशय उत्तम आहे विनम्र याचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्याऐंशी ला झाला तो मुंबईचा आहे त्याचं शिक्षण सुद्धा मुंबईमध्ये झालं आणि पुढचं महाविद्यालयीन शिक्षण त्यानं मुंबईतूनच पूर्ण केलं तो एक हाडाचा थिएटर आर्टिस्ट आहे सुरुवातीच्या काळात तो नोकरी सांभाळत नाटक सुद्धा करायचा त्याची बैमान मोरूची मावशी ही गाजलेली नाटकं आहेत मोरूची मावशी या नाटकात तो मोरूच्या भूमिकेत उत्तम रित्या दिसून आला आणि प्रेक्षकांना खूप आवडला या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी मंदार देवस्थळी यांनी पहिल्यांदा त्याला पाहिलं त्याच्या अभिनयामुळे त्याला माझे पती सौभाग्यवती या मालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली त्या संधीचं सोनं या कलाकारानं करून दाखवलं कारण की या मालिकेनंतर त्यानं पुन्हा कधी सुद्धा मागे वळून पाहिलं नाही आणि बऱ्याच चांगल्या चांगल्या चित्रपट आणि मालिकांमध्ये तो संधी मिळवत गेला मंदार देवस्थळी याच्या फुलपाखरू या मालिकेत सुद्धा त्यानं काम केलं आणि आता सध्या मन उडू उडू झालं या मालिकेमध्ये तो दिसून येत आहे विनम्र जसं त्याचं नाव आहे तसंच त्याचा अभिनय आहे आणि त्यामुळेच अल्पावधीतच त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली त्याचमुळे तो महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहोचला आणि मालिकांबरोबरच बऱ्याच चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे रेडू या चित्रपटातून त्यानं चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं येरे येरे पैसा जगावेगळी अंतयात्रा सोयरीक अशा अनेक चित्रपटामध्ये त्यानं अभिनय साकारला विनम्र याला वाचनाची देखील खूप आवड आहे त्यानं आतापर्यंत सहा ऑडिओ बुक्स देखील तयार केले आहेत या व्यतिरिक्त तो डबिंग क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहे साऊथच्या आली या चित्रपटामध्ये त्यानं डबिंग केलं आहे आणि बऱ्याच वेळा तो कार्टून साठी सुद्धा आपला आवाज देत असतो तर तुम्हाला त्याचा अभिनय आवडतो का विनम्र याचं काम तुम्हाला आवडतं का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कर कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरी बघण्यासाठी शेरी इमोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद